हरिओम, मी तन्वी वीरा पडते, खारेगाव उपासना केंद्र. सर्वप्रथम बापूंकडे आल्यापासून भरपूर सारे अनुभव येतच राहिले. सर्वप्रथम मी 2012 10वीला होते आणि अचानक त्याच वेळेस ना आमचा पोर्शन चेंज झाला होता. ते पण मेन विषय बीजगणित, भूमिती आणि विज्ञान, हे तीन विषय चेंज झाल्यामुळे थोडंफार म्हणजे होतं तसं, पण गणितामध्ये थोडंफार इकडे तिकडे होत होतं त्याच्यामुळे. आणि अचानकपणे शाळेमध्ये सुद्धा शिक्षक जे होते ते पण माझे 3 वेळा चेंज झाले. जसे 3 सब्जेक्ट चेंज झाले तसे टीचर पण चेंज झाले. आणि त्याच्यानंतर ते जे टीचर्स होते ते थोडे फ्रेशर असल्याकारणाने त्यांना पण तेवढंच काही जमत नव्हतं, बट कवर होत होतं. आणि क्लासेस वगैरे पण माझे काहीच नव्हते, त्यामुळे थोडीफार भीती वाटत होती. आणि प्रत्येकजण म्हणायचं की अरे तू 10वीला आहेस, भरपूर अभ्यास केला पाहिजे, हॉर्स क्वेश्चन असतात, तिथे तुझं कसं होणार, तुला एवढं लिहायचं आहे. पण ऐकून वगैरे आपलं थोडे मनात का होईना आपण निगेटिव्ह विचार येतात, पण आपल्याला माहिती असतं ना की हां बापू आहे ना, मग आपलं काय नाही, आपलं होऊन जाणार सगळं. आणि तोच एक विश्वास मनामध्ये कायम होता. आणि शेवटी परीक्षेचे दिवस आले, त्याच्या अगोदर माझी माझ्या काकीशी, म्हणजे डोंबिवलीला राहते ती, बापू भक्तच आहे, तिच्याशी भेट झाली होती. तिने सांगितलेलं की बघ, बाकीचे म्हणतात ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, पण आपला बापू आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवून पेपरला जायचं. आणि तिने सांगितलं होतं, पेपरच चालू झाला की पुरवणी आणि पेपर दोन्ही घेऊन हात बापूला एकदा सांगायचं की बापू ये आणि माझ्या बाजूला येऊन बस. मी तसंच करू लागले, बापूंना सांगायचे जेव्हापासून पेपर चालू झाले होते की बापू तू ये आणि माझ्या बाजूला येऊन बस. आणि इकडे मी पेपर लिहायला जायचे आणि 1 ते 3 टायमिंग होता. त्या टायमिंगमध्ये माझी आईसुद्धा घरी पठण करायची. शेवटचा पेपर थोडा मला खूप कठीण गेला होता, त्यामुळे थोडी घाबरलेलीच होती. तर मी बापूंना सांगितलं की बापू असं काही नव्हतं, पण मला आहे ना भीती वाटते की पेपर माझे गेलेत, पण आता कसे गेले ते मला माहिती नाही, आता बाकीचं सगळं तुझ्याकडे आहे, तू बघ. नंतर शेवटी निकाल लागला. आणि निकाल लागल्यावर जेव्हा मला कळालं की मी सगळे विषय म्हणजे पास झाले आणि ते पण चांगल्या मार्क्सने, तेव्हा म्हणजे मला खूप आनंद झाला. आणि तेव्हा मला 66% पडले होते. सगळ्या नातेवाईकांकडनं जेव्हा फोन आले, तेव्हा जे नातेवाईक आधी बोलत होते तुझं कसं होणार, क्लास वगैरे आहे, किंवा मित्रमैत्रिणी जे मला बोलत होते की तुझा क्लास नाही आहे मग कसं होणार, पण त्यांना ते मार्क्स वगैरे बघून खूप असं चक्क झाल्यासारखं वाटलं. त्याच्यानंतर मग नवीन ऑनलाईन सुविधा निघालेली, म्हणजे जसं पहिलं ऑफलाईन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येत होतं तसं त्यावेळेस नव्हतं, ऑनलाईन भरायचं होतं. आता माझ्या घरातमध्ये मीच मोठे होते त्यामुळे मला काही कन्फर्म कळत नव्हतं आता मी काय करायचं, मी कसे कॉलेज भरायचं. तसं शाळेमधून इन्फॉर्म केलं होतं की कसे मार्क्स वगैरे कसं काय टाकायचं आहे, कोणता झोन निवडायचा आहे, त्या वाईज मी निवडलं होतं. बट मी पहिल्या लिस्टची वाट बघितली, मला काही कॉलेजेस लागलंच नाही. सेकंडला लागलं ते डोंबिवलीचं लागलं आणि मी म्हटलं ठीक आहे लागलं आहे ना आता जाऊन बघूया. पण त्या कॉलेजमध्ये जशी मी एंट्री केली तसं त्या कॉलेजचं वातावरण वगैरे बघून मला ते कॉलेज आवडलंच नाही. आणि तिसऱ्या लिस्टची वाट बघितली, बट तिसऱ्या लिस्टला नाव लागलंच नाही. मग नंतर मला खूप निराश झाल्यासारखं झालं होतं की आता करायचं काय, ॲडमिशन तर असं घेता येत नाही आणि ऑनलाईनमध्ये पण मला चांगलं कॉलेज भेटलाच नाही. त्याच्यामुळे मग मी हताश झाले. बापूने सांगितलं बापू आता तूच बघ काहीतरी कर. त्याच्यानंतर माझ्या ज्या काकीने मला सांगितलं होतं परीक्षेला जाताना, तिनेच मला सांगितलं की आमच्या इथे ठाकूरलीला एक DKVC म्हणून चांगलं कॉलेज आहे, तू तिथे एकदाच इन्क्वायरी करून बघ. त्याच्या अगोदर मी 2-3 कॉलेजेसला इन्क्वायरी केली होती, बट तिथली फीस डोनेशन वगैरे ते खूपच जास्त असल्यामुळे मी तिकडे गेले, तिकडे इन्क्वायरीसुद्धा केली आणि तिकडे मला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. आणि फायनली माझं मग कॉलेज चालू झालं. बापू नेहमी सांगतो ना की मी तुम्हाला कधीच टाकणार नाही, ही ग्वाही तो माझ्या जीवनात पदोपदी अनुसरतच होता. त्याच्यानंतर जसं माझं कॉलेज चालू झालं तेव्हा मला असं वाटत होतं की नाही सगळं आपल्यासाठी आहे ना, बापूने ऑलरेडी सेट करून ठेवलं आहे. तसंच कॉलेजमध्ये पहिलीच अनाऊन्समेंट झाली की तुम्ही, आम्हाला माहिती आहे की तुम्ही वर्नाक्युलर मिडियमचं आहात, तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम येणार. आणि ती जी भीती होती ती आधीच त्यांनी क्लिअर केली की तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेऊन आम्ही तुम्हाला कवरअप करू. बापू कृपेने 11वी आणि 12वी खूप छान गेले. त्याच्यानंतर मला थोडंसं हे होतं की ते DKVC कॉलेज भेटलं होतं, मला DAV कॉलेज हवं होतं. तर 13वीला बापूने तीही इच्छा पूर्ण केली. 13वीला जेव्हा परत ऑनलाईन फॉर्म भरले तेव्हा बापूने मला पहिल्याच लिस्टला DAV कॉलेज, मला हवं तसं कॉलेज दिलं. मला खूप म्हणजे एवढा आनंद झाला होता ना की त्याच्यानंतर बापूंनी मग मला स्कॉलरशिप पण दिली त्या कॉलेजमध्ये. आणि मग नंतर असं सुरू झाला परत 15वीचा प्रवास. त्यावेळेस पण सेम तीच सिच्युएशन 10वीच्या वेळेसारखी, थोडेफार सब्जेक्ट चेंज झाले होते बट तेवढं हँडल करण्यासारखं होतं. पण झालं काय की त्याच सेम टायमिंगला माझी बहीण 12वीला, भाऊ 10वीला आणि मी 15वीला, मग तिघांना पण एकदम क्लासेस लावायचे होते. पण मी विचार केला की मी नाही लावत, होऊन जाईल तसा अभ्यास, 10वी 12वी यांना दोघांना लावू दे, त्यांचे मेन येत ना. मग मी तसं मी अभ्यास करायला लागले कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये वगैरे बसून अभ्यास चालू होता आणि अभ्यास खूप छानपणे चालला होता. आणि जेव्हा माझी परीक्षेची वेळ आली तेव्हा अचानक म्हणजे भीती वाटायची की नक्की काय होणार आहे आपलं,
पेपर आपलं म्हणजे बाकीचे जे सांगतायत 34-36 पानं जसं थिअरीमध्ये लिहायचे तेवढे मला जमतील का हे होतं. पण मला तो 10वीचा तर अनुभव होताच की नाही बापूने त्यावेळेस जर आपल्याला घेऊन गेला ना तर यावेळेस पण आपल्याला आरामात घेऊन जाणार. तर त्याच्यानंतर काय झालं की मी आणि आमच्या सेंटरमधली खारेगाव सेंटरमधली प्रणाली विरा रांगडे आम्ही दोघी जणी फ्रेंड होतो पहिल्यापासून आम्ही एकमेकींना ओळखायचो. तर आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपण पेपरचा अभ्यास एकत्र बसून करू. तर थिअरी तर आमची व्हायची पण जे गणित वगैरे होतं अकाउंट्स वगैरे ते थोडे हार्ड पडायचे त्याच्यामुळे आम्ही दोघी बसून रोज अभ्यास करायचो. परीक्षेच्या अगोदर पण आमचा तो क्रम चालूच होता. आणि त्याचसोबत आमच्या सेंटरमधली अजून एक सोनाली विला बापार्डेकर तिची पण नुकतीच 15वी झाली होती. ती आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हेल्प करायची की सम्स कसे सॉल्व करायचे वगैरे सगळं आम्ही नोव्हेंबर 2016 वगैरे 2015-2014 असे जे आधीचे जे पेपर्स होते ते आम्ही सॉल्व करायचो. आणि आम्ही तशी तयारी प्रिपरेशन खूप झालं होतं. त्याच्यानंतर मग मला कळालं की माझं विक्रोळीला सेंटर लागलं. पण विक्रोळीला जसे मी स्टेशनला पोहोचायचे तेव्हा अचानक अशी मनामध्ये भीती यायची ना काहीच कळायचं नाही एकदम पूर्ण ब्लँक होऊन जायचे. त्याच्यानंतर मी जसे पेपरला गेले तसं तिथे पण जाऊन मग परत मी तेच आठवलं जे माझ्या अगोदर मी पहिल्यापासून करत आले पेपरला बसायचं बापूंना सांगायचं. तेव्हा मला कळायचंच नाही की पेपर स्टार्ट झाला ना की मला अचानक वेगळी सगळी भीती वाटायची आणि मी जेवढं पण आठवायचे ना तेवढं सगळं पूर्ण ब्लँक होऊन जायचे. पण त्यावेळेस मला बापूंचे आय लव यू माय डॅड हे एक व्हिडिओ सॉन्ग निघालं होतं ते आठवले ना की मला माझा जो पेपर होता ना तो सगळा आठवायचा आणि मी त्या विश्वासाने सगळं आठवायला लागायचं आणि मी तसा माझा पेपर लिहून लिहायचे. तर जसा एम ए आणि एफ एचा पेपर जवळ आला तसं अजूनच भीती वाटू लागली कारण एम ए आणि एफ एचा पेपर टफ असायचा. सगळे सांगायचे की एफ ए जो असतो त्याच्यामध्ये थोडं अकाउंट स्कोरिंग असतं त्यामुळे तुला तो अभ्यास तसा हार्ड करावा लागणार तुझं नाही एवढं होऊ शकत. तसं बाकीच्या ह्याच्यावर आधीपासून विश्वास नव्हताच कारण बापू आपला आहे ना मग तो आपल्याला कुठूनही कसंही घेऊन जातो ना हे समोरच्याला पण नाही कळत. आणि तेच झालं माझ्या आयुष्यात. बापूंनी जसं मी पेपर लिहायला बसायचं तेव्हा बापूंना मी दरवेळेसप्रमाणे सांगायचे की बापू या आई बापू दादा तिघं पण माझ्या बाजूला येऊन बसा. एम एचा पेपर स्टार्ट झाला पण त्यावेळेस जेव्हा आम्हाला पेपरचा पूर्ण प्रश्नपत्रिका जेव्हा हातात पडली तेव्हा कळायला की पेपर पूर्ण टोटल वेगळा आलाय. जसं आम्ही अभ्यास केला होता त्याच्या पूर्ण अपोजिट आला होता. म्हणजे आम्ही नॉर्मल अकाउंट्सचा अभ्यास केला होता पण या टायमिंगला अकाउंट सेम होतं बट फिलिंग द ब्लँक्स टाईप होता आणि त्याच्यामध्ये खूप टाईम वेस्ट जात होता. आणि त्या टाईमच्या गडबडीत हे होणार का ते होणार का या घाईमध्ये माझा थोडाफार पेपर राहिला आणि ते अंकांची जी 13 असेल तर तिथे 31 व्हायच्या असं जे काही झालं होतं ना ते मला माहिती होतं माझं असं चुकलंय म्हणून. पण पेपर झाला मग मी बापूला जाऊन सांगितलं की बापू बघ माझ्या हातातून असं असं झालंय मी असा पेपर लिहिला तर तूच तो पेपर माझा चेक कर आणि तूच मला चांगले मार्क्स दे. आणि एक विश्वास होता की बापू आहे ना मग बापू करणारच. आणि त्याच्यानंतर फक्त पेपर्सचा जो निकालाचा वेळ होता तो थोडा वाढतच जात होता. त्याच्यामध्ये बापूंनी मला एक छान संधी दिली की कोल्हापूर मेडिकल कॅम्पची. तिकडे जाऊन जेव्हा त्या बापू भक्तांचं प्रेम बघितलं ज्यांनी कधी बापूला पाहिलंच नाही आहे ते एवढे प्रेम करतात आणि त्यांचं ते अनुभव कथन वगैरे ऐकून मला म्हणजे त्या वातावरणामध्ये मी मिळून गेले आणि मला कळालंच नाही की माझ्या आपल्या डोक्यावर पेपरचं टेन्शन आहे. तेव्हा तो माझा तो वेळ जो होता तो निघून गेला आणि त्याच विश्वासाने मग शेवटी निकालाची वेळ आली. रात्री 12:15 निकाल लागला. माझ्या फ्रेंडचा फोन आला मला की अगं मी पास झाले. तर तिने माझा सीट नंबर मागितला. तर नंतर मला थोडंसं वाटलं मी हिला देऊ का नको. म्हटलं पण आहे ना बापूर विश्वास आहे ना मग देऊया ना तिला. मग तिला मी जसं सीट नंबर दिला त्याने तिने तसंच लगेच सांगितलं की तन्वी तू पण पास झालेस. तेव्हा मला इतका आनंद झाला ना की खरंच शेवटी काय की आपण बापूवर जेव्हा 108% विश्वास ठेवतो ना तेव्हा आपल्याला बापू कधीच कुठेच टाकत नाही आणि त्याची जाणीव तो मला पावलोपावली करून देतच होता. एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वे.